कोविशिल्ड पाठोपाठ आता कोवॅक्सिन लसही महाराष्ट्रातच तयार होण्याचा मार्ग मोकळा झालाय. पुण्यातील मांजरीतला लस बनवण्याचा बायोवेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा सुरू असलेला प्रकल्प तातडीनं भारत बायोटेककडे सोपवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले. त्यामुळे पुण्यातच आता कोवॅक्सिन या लसीची निर्मितीही होणार आहे. कर्नाटकची कंपनी असलेल्या बायोवेटनं कोर्टात याचिका दाखल केली होती. यात महाराष्ट्र सरकारनं हा प्रकल्प भारत बायोटेकला हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. त्यावर हायकोर्टानं हा प्रकल्प तातडीनं हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. कोविशिल्डसह आता कोवॅक्सिन लसही महाराष्ट्रात तयार होणार आहे. पुण्यातील कंपनी तातडीनं हस्तांतरित करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेले. बायोवेट कंपनी भारत बायोटेकला हस्तांतरित करा हे ते आदेश आहेत. त्यामुळे आता पुण्यातच कोवॅक्सिनची ही निर्मिती होणार आहे. तर पुढची महत्वाची बातमी आहे ती मुंबईकरांसाठी. मुंबईत सर्वांना मोफत लस देण्यासाठी ग्लोबल टेंडर काढणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. पुढच्या 2 दिवसात हे ग्लोबल टेंडर काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तब्बल 50 लाख लसी या माध्यमातून खरेदी केल्या जाणार आहेत. लसींच्या तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी मुंबईतही लसीकरण केंद्र थांबून लस देत आहे. आता ही तूट भरून काढण्यासाठी 50 लाख लसींसाठी 2 दिवसात ग्लोबल टेंडर काढणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. 2 दिवसात ग्लोबल टेंडर निघेल. त्या ग्लोबल टेंडरमध्ये फायझर, नंतर जॉन्सन, स्पुटनिक आणि मॉडेल ह्या चारही वॅक्सिनसाठी ग्लोबल टेंडर स्वतः आयुक्त महापालिकेच्या स्तरावर काढत आहे. त्याच्यासाठी सर्व गटनेत्यांनी याला मान्यता दिली. त्यांना सांगितलं तुम्ही सगळं मुंबईसाठी चांगलं करताय का, अजून हेही आम्ही सगळी मान्यता देतो. शासन दरबारी अशी ही लसीकरणासाठी धावपळ सुरू असताना घरोघरी देखील लसीकरणाची चर्चा आणि लगबग आहे. पण प्रेग्नंट महिलांनी लस घ्यावी का याबद्दल संभ्रम आहे. अशावेळी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं काय सल्ला दिलाय पाहूया. प्रेग्नंट महिलांनी कोरोनाची लस घ्यावी का? काय आहे WHOचा सल्ला? कोरोना लसीबद्दल प्रेग्नंट महिलांमध्ये संभ्रम. प्रेग्नंट महिलांनी लस घ्यावी की नाही याबद्दल सध्या बरीच चर्चा सुरू आहे. लस घ्यावी की नाही याबद्दल WHO म्हणत, कोरोनाची लस प्रेग्नंट महिलांसाठी घातक ठरल्याचे कुठलेही पुरावे आतापर्यंत सापडलेले नाहीत. प्रेग्नंट महिला सुदृढ आणि तिचा आरोग्य उत्तम असेल तर ती लस घेऊ शकते. पण लस घेण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी नक्की चर्चा करा. लस घेतल्यानंतर स्तनपान केल्यास बाळांवर काही दुष्परिणाम होतो का हे आत्ताच ठोस सांगता येणार नाही. प्रेग्नंट महिला कोरोनातून बरी झाली असेल किंवा तिला दुसरे कुठले आजार असतील, कसली ॲलर्जी असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच लस घ्यावी. रिस्क कोविडचं जास्त आहे तर आपण एखाद्या वेळा वॅक्सिन घेऊ शकतो. पण तो डिसिजन जो आहे घ्यायचा, प्रत्येक बाईला आपल्या स्वतःच्या डॉक्टरशी डिस्कस करून आणि ते बाई जी वॅक्सिन घेणार आहे त्याच्या डिसिजनवर निवलंबन आहे. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेत लस घेतलेल्या एका महिलेनं बाळाला जन्म दिला. त्या बाळामध्ये कोरोनाच्या अँटीबॉडी तयार झालेल्या होत्या. तसंच कोरोनाचा संसर्ग कमी करायचा असेल तर जलद लसीकरण हाच पर्याय आहे. अशा परिस्थितीत प्रेग्नंट महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि मगच लसीकरणाचा निर्णय घ्या. मेघा कुचित, Z24 तास, मुंबई. पुढच्या बातम्या आहेत लॉकडाऊन संदर्भातल्या. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्यानं अनेक जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन केला जातोय. नाशिक शहरासह जिल्ह्यात 12 ते 22 मे पर्यंत कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय. दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातही आज रात्री 8 वाजल्यापासून 20 मे पर्यंत 10 दिवसांचा लॉकडाऊन लागू झालाय. बुलढाण्यात मेडिकल सेवा वगळता इतर सर्व दुकानं पूर्णतः बंद राहणार आहेत. तिकडे अमरावती जिल्ह्यातही कालपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. जीवनावश्यक वस्तूंची दुकानंही बंद आहेत. अकोल्यात मध्यरात्रीपासून 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन सुरू झालंय. अकोल्यातील लॉकडाऊनची ड्रोन दृश्य महेश आंबेकर यांनी टिपलेली आहेत. तर पश्चिम महाराष्ट्रात
सांगली साताऱ्यामध्ये लॉकडाऊन सुरू असताना आता 2 दिवसात कोल्हापूर जिल्ह्यातही लॉकडाऊनची घोषणा होणार आहे. कोल्हापुरात 15 दिवसांसाठी लॉकडाऊन असेल आणि मेडिकल सोडून काहीही सुरू राहणार नाही अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. समाजकारण राष्ट्रकारण आणि विकासकारण म्हणजे राजकारण आहे हा खरा राजकारणाचा अर्थ आहे. नुसत्या निवडणुका लढवणं आणि सत्तेत जाणं एवढाच काही त्याच्यातला भाग नाही. तेव्हा पंथ पक्ष धर्म जात विसरून रुग्णांना मदत करा असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी भाजप कार्यकर्त्यांना दिलाय. तर राज्यातील भाजपचे नेते सहकार्य करण्याऐवजी आडमुठी भूमिका घेतात त्यामुळे गडकरींनी कान टोचले आहेत अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. बेफिकीरपणे आणि ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जेव्हा आपण वागतो हे काही चांगलं नाही आहे. आपण सगळेजण हात जोडून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे देवेंद्रजी सहित सगळ्यांना. त्यांनी आता गडचिरोलीत दौरा केला आवश्यक आहे जाणं, पण त्या जाताना गाडीत किती लोक बसतील शक्यतोवर आता व्हिडिओ कॉन्फरन्सने सगळं केलं पाहिजे. आपण देखील आपल्या सगळ्यांच्या चर्चा व्हिडिओ कॉन्फरन्सने करा आणि याच्यात राजकारण करू नका. आपण या सगळ्याच गोष्टीमध्ये बोर्ड लावले पाहिजे आणि झेंडे लावले पाहिजे गरज नाही, लोकांना माहिती आहे. आणि लोकांना आता यावेळी आपण जर असं काही राजकारण केलं तर लोकांना मनातून ते आवडत नाही. माहिती होणं लोकांना इथपर्यंत त्याचा प्रचार करणं ठीक आहे, त्याचा फार बागुलबोवा करणं एकच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहे 4 जण त्याचे फोटो काढून राहिले वारंवार पाठवून राहिले असं करू नका. त्याच्यातून आपल्याबद्दलचं इम्प्रेशन वाईट होईल. नितीन गडकरी साहेब बघा कसे अतिशय निरपेक्षपणानं अतिशय चांगलं काम करतायत आणि त्यांनी काल आपल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही राजकारण करू नका. आता काय मी देवेंद्र फडणवीस अनेक वेळा सांगितलं बाबा सटवीनं जे लिहिलं तेच होणार आहे. प्रत्येक गोष्टी कशात कधी पुन्हा येईन असं होणार आहे काय? यायचं त्याच वेळ येणार ना. परंतु हे सारखं काय होतं यामुळं ती सगळी यंत्रणा नामोमेद व्हायला लागली आहे. कोरोनाची भीती आणि लॉकडाऊनचा एकटेपणा वृद्धांमध्ये वाढतायत मानसिक आजार. ज्येष्ठ नागरिकांची योग्य काळजी घ्या. हा आहे औरंगाबादचा मातोश्री वृद्धाश्रम. एरवी हसत खेळत एकत्र राहणाऱ्या वृद्धांची चिडचिड वाढली आहे, भांडणं होत आहे. त्याला कारण आहे कोरोनाची भीती आणि एकटेपणा. बाहेरच्या जगाशी वृद्धाश्रमाचा संपर्क एकदम तुटलाय. कधी मधी घरची मंडळी यायची, व्हॉलंटियर्स म्हणून लहान मुलं यायची, थोडंफार बाहेर फिरायला जाता यायचं. लॉकडाऊनमुळे आता सगळं बंद झालंय, एकटेपण अधिकच खायला उठतंय. कोरोना सुरू झाल्यापासून सुरुचिकांची मानसिकता जी आहे या मानसिकतेत बदल झालेला आहे. त्यामध्ये तेच चेहरे, तेच बोलणं, तेच वातावरण, याच्यामुळं तुझा चिडचिडपणा आलेला आहे थोडासा. वृद्धांची आजारपण, कुटुंबाचं होणारं दुर्लक्ष, स्वतःची उत्पन्नाची साधनं आणि या सगळ्या वातावरणाचा होणारे परिणाम, यामुळे वृद्धांच्या स्वभाव बऱ्यापैकी परिणाम झालाय. स्वभाव म्हणजे त्यांचे चिडचिड झालेत, आपसात थोडेसे वादही त्यांचे व्हायला लागलेत, कर्मचाऱ्यांशी पण थोडेसे वाद व्हायला लागलेत. या सगळ्यांचा परिणाम वृद्धांच्या मानसिकतेवर होतोय. वृद्धाश्रमातच नव्हे तर घराघरातल्या वृद्धांची कमी अधिक प्रमाणात अशीच स्थिती आहे. समवयस्क मित्रांच्या भेटी बंद झाल्यात, साधं देवळातही जाता येत नाहीये. कोरोना होण्याची भीती मनात घर करून आहे, याचा मानसिकतेवर विपरीत परिणाम होतोय. औरंगाबादचे डॉक्टर संदीप शिसोदे ज्येष्ठांसाठी हेल्पलाईन चालवतात. त्यांना येणाऱ्या कॉल्समध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. माझ्या जवळच्या लोकांचा मृत्यू याच्यामध्ये होऊ नये, त्यांना आजाराची लागण होऊ नये ही चिंता वारंवार सतावत असते. तसंच जोडीदाराला, म्हणजे खूप वर्ष ज्याच्यासोबत आपण आहोत तो जोडीदार याच्यामध्ये मृत्यू पावेल का याची एक अनामिक भीती असते. ही समस्या सोडवण्यासाठी स्वतः ज्येष्ठांनी तसंच कुटुंबियांनी थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे घरात संवाद वाढवणं अत्यंत आवश्यक आहे. कोरोना तात्पुरता आहे, हे दिवसही जाणार आहेत हे त्यांच्या मनावर बिंबवलं पाहिजे. लवकरच सगळं पूर्वीसारखं होणार आहे हा आशावाद त्यांना दिला पाहिजे. पुस्तकं, संगीत यासारख्या गोष्टींमध्ये वृद्धांनी अधिकाधिक मन रमवलं पाहिजे. जिथे शक्य आहे तिथे त्यांना नातवंडांसोबत खेळू दिलं पाहिजे. मानसिक आणि शारीरिक व्यायाम केल्यामुळेही अनेक समस्या सुटू शकतात. इम्युनिटी कमी असल्यानं ज्येष्ठांच्या तब्येतीकडे लक्ष देण्याची जितकी गरज आहे तितकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त गरज ही त्यांच्या हळव्या झालेल्या मनांना सांभाळण्याची आहे.
विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, औरंगाबाद. यानंतर एक महत्त्वाची बातमी. उजनीच्या पाण्यावरून सोलापूर आणि इंदापूरच्या शेतकऱ्यांमधील संघर्ष थांबायला तयार नाही. उजनीतील पाण्याच्या वादावर पुण्यामध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत तोडगा काढण्यात अपयश आले. इंदापूरचे आमदार आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणेंसमोरच बैठकीत इंदापूर आणि सोलापूरच्या शेतकऱ्यांमध्ये राडा झाला. त्यामुळे इंदापूरच्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्याची पालकमंत्र्यांनी सूचना दिली. उजनीतून 5 TMC पाणी सांडपाण्याच्या नावाखाली इंदापूरला वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सोलापूर आणि इंदापूरमध्ये आता वाद पेटला आहे. रोगापेक्षा इलाज भयंकर अशी अवस्था काही कोरोना रुग्णांच्या बाबतीत झाली आहे. कारण कोरोनातून बरं झाल्यावर बऱ्याच रुग्णांना म्युकर मायकोसिस या आजाराचा सामना करावा लागतोय. काय आहे हा आजार आणि तुम्ही यावर काय काळजी घ्यायला हवी पाहूया. कोरोनानंतर म्युकर मायकोसिसनं वाढवली चिंता. कोरोनातून बरं झाल्यानंतर म्युकर मायकोसिसचा धोका. योग्य डॉक्टरांकडून पुरेशी तपासणी करून घ्या. कोरोनातून बरं झालेल्या अनेक रुग्णांना म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा सामना करावा लागतोय. स्टेरॉइडसोबतच इतर औषधांमुळे कमी झालेली रोगप्रतिकारक शक्ती आणि रक्तातली अनियंत्रित साखर यामुळे म्युकर मायकोसिस होतोय. चेहरा दुखणं, डोकं दुखणं, डोळ्यांना सूज, पाणी येणं, दृष्टी कमी होणं, ताप, नाक चोंदणं, वाहणं, नाकातून काळसर द्रव, दात जबडा दुखणं, नाक किंवा चेहऱ्यावर सूज येणं, खोकला, रक्ताची उलटी होणं ही म्युकर मायकोसिसची लक्षणं आहेत. पहिल्या लाटेत उपचारांमध्ये स्टेरॉइडचा वापर कमी प्रमाणात होता, पण आता स्टेरॉइडचा वापर वाढला आहे. आतापर्यंत आम्ही म्युकर मायकोसिसचे ऑलमोस्ट 100 पेशंट डायग्नोज केलेले आहे. 100 पैकी 10% म्हणजे 10 पेशंटला दृष्टी गेलेली आढळलेली आहे. त्यातले आम्ही 7 ते 8 पेशंट ऑपरेट केलेले आहे. एक्झन्ट्रेशन ऑफ आयबॉल जे म्हणतो केलेले आहे. एका पेशंटमध्ये आम्ही ऑलमोस्ट दोन्ही डोळे काढा लागले, कारण की इन्फेक्शन खूप स्प्रेड होत होतं. म्युकर मायकोसिस हा बुरशीजन्य आजार आहे. या बुरशीचा हवेतून संसर्ग होतो. नाकावाटे बुरशी शरीरात जाते. कर्करोगाच्या पेशींपेक्षाही वेगानंही बुरशी वाढते. त्याचा डोळ्यांवर आणि मेंदूवरही परिणाम होतो. वेळीच उपचार झाले नाहीत तर मृत्यूसुद्धा ओढवतो. या आजाराचा मृत्यूदर हा 30% आहे. आय व्हीमध्ये इंजेक्शन त्यांना दिल्यानंतर हा म्युकर मायकोसिस कमी होऊन जातो आणि लवकर आले तर त्यावर नक्की उपाय आहे. पण उशीर झाला तर मग मात्र हा डोळ्याच्या पाठीमागे मोठं घर करतो. तिथं सायनस आहेत आणि डोळा जाण्याची भीती असते. म्युकर मायकोसिसचं निदान MRI करून होतं. MRI करायला तासभर लागतो आणि ते खर्चिकही आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा म्युकर मायकोसिसकडे दुर्लक्ष केलं जातं. तसंच या आजारावरची औषधं महागडी आहेत. आता त्यांची मागणी वाढू लागल्यामुळे तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. पुढचा काळ आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलीही लक्षणं असतील तर अंगावर काढू नका. वेळीच उपचार घ्या. नागपूरहून अमर काणेसह मेघा कुचित, झी मीडिया, मुंबई. भंडाऱ्याची उधळण म्हणजे